कारलं म्हटलं की भाजी पंचामृत हे पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतातच पण आज आपण बघणार आहोत कारल्याचं लोणचं नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण कारल्याचे अनेक प प्रकारच्या भाज्या खाल्ल्यात हो की नाही भरलेली कारली नंतर कारल्याच्या कुरकुरीत चांदक्या आहेत नंतर चिंचगुळातली भाजी आहे मसालेदार आहे कांदा लसूण घातलेली अतिशय छान छान चविष्ट चा अशा कारल्याच्या भाज्या होतात अगदी कारलं कडू असेल तरीसुद्धा ह्या भाज्या आवर्जून केल्या जातात आणि सगळे अगदी मनापासून खातात आणि कारल्याचं पंचामृतसुद्धा केलं जातं बरं का हे सगळं जरी खरं असेल तरी कारल्याचा आणखीन एक पदार्थ केला जातो आणि ते म्हणजे कारल्याचं लोणचं तुम्ही आहे का हो कधी कारल्याचं लोणचं चला तर मग बघूयात आपण कारल्याचं लोणचं कसं करायचं ते त्याच्या आधी आणखीन लोणच्याबद्दल सांगते कारल्याचं लोणचंसुद्धा दोन पद्धतीने केलं जातं एक आपला नेहमीचा मसाला असतो की नाही लोणच्याचा तो घालून मस्तपैकी कारल्याचं झणझणीत छान लोणचं केलं जातं आणि मुरल्यावर कारल्याचा कडूपणा पण कमी होतो बरं का आणि दुसरं जे लोणचं आहे ते मोहरी फेसून कारल्याचं लोणचं केलं जातं त्याचा स्वाद एकदम झकास चला तर मग बघूयात कसं करायचं ते कारल्याचं लोणचं करण्यासाठी हे कारलं घेतले बरं का आपण पांढर कारलं पण घेऊ शकतो किंवा हिरवं कारलंसुद्धा घेऊ शकतो आज आपण हिरव्या कारल्याचं लोणचं करणार साल काढणी वापरून आपण हिरव्या कारल्याचं साल आहे की नाही ते सगळं काढून घ्यायचं आता आतल्या बिया काढून सुद्धा असे लांब लांब काप करून घ्यायचे आता आपण करतोय मोहरीचं फेसून लोणचं या कारल्याच्या बिया आणि साल हे सगळं काढून घेतले बरं का याला आता थोडीशी हळद थोडंसं मीठ सगळं लावून एक अर्धा तास ठेवून देणार आहोत कारल्याला हे सगळं चोळून अर्धा तास तर एका भांड्यात आपण घालून ठेवूयात म्हणजे याला पाणी सुटेल आणि मग आपण ते पिळून घेऊ आपण आता दोन तीन चमचे आपल्याकडे तेल घालून घेऊ तेल तापल्यावर त्यात मोहरी घालूया मेथीदाण्याची पूड आपण आधीच करून ठेवली म्हणजे कधीही आपल्याला ती पटकन वापरता येते हीच पूड आपण आपल्या फोडणीमध्ये घालणार आहोत आपली मोहरी तडतडली की आपण गॅस बंद करूया यामध्ये आपण अर्धा चमचा मेथीदाण्याची पूड घातली फोडणी थोडी गार झाल्यावर त्यात अर्धा चमचा हळद पण घातलं बरं का आणि आता ही पूर्ण गार फोडणी होईपर्यंत आपण मोहरी फेसून घेऊयात आता या कारल्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं त्याला पाणी सुटलं ते आपण पूर्ण पिळून घेऊयात आणि मग पुढची कृती करूया मोहरीचे दोन प्रकार असतात एक बारीक मोहरी तिला राई म्हणतात आणि नेहमीची आपण मोहरी मोठी असते जी लोणच्यासाठी वापरतात ती राई ज्या वेळेला आपण फेसून लोणचं करतो की नाही त्यावेळेला शक्यतो आपण राईचा वापर करतो दोन चार चमचे राई म्हणजेच बारीक मोहरी आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं वाटून घेऊयात आता हे आपण फेसून घेणार आहोत आणि कारल्यासाठी अंदाजे दोन टेबल स्पून आपण हे मिश्रण घेतलं यामध्ये थोडासा हिंग घालूयात आणि ही फे आ, ही जी पेस्ट आहे की नाही मिक्सरमधली ती छान फेसून घेऊयात जेवढी छान फेसली जाईल ना तेवढा लोणच्याचा स्वाद मस्त येईल आणि खाताना नाकात अशा मस्त झिंजण्या येतील आपण थोडीच फेस घेतली कारण आपल्याला एकच कारले घेतले आपण हाताने फेसण्यापेक्षा ही पेस्ट तुम्ही मिक्सरमधून सुद्धा फिरवू शकता मोरी फेसताना गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून मोहरी छान फेसून घेऊयात पाहिलंत का ही थोडी घट्ट व्हायला लागली आणि दह्यासारखी पण दिसायला लागली आहे की नाही ही पेस्ट आता आपली तयार झाली आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात या पेस्टमध्ये आता आपण एक चमचाभर तिखट घालणार होतो आणि नंतर पाणी पिऊन काढलेली ही कारली घालणार होती ही फोडणी गार करून झालेली त्यावर घालूयात कारल्याला मीठ लावलेलंच ला होतं पण थोडंसं अजून लागेल बरं का मीठ झालं आपलं फेसलेल्या मोरीचं लोणचं तयार झालं फक्त एक दिवस ते छान मुरलं किंवा लगेच लोणचं खायला तयार हे करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची बरं का पाचशे ग्रॅम कारल्याचं लोणचं करताना साल आणि माग मधला भाग काढला तर अंदाज तीनशे ग्रॅम होतो त्यामुळे कारल्याचा अंदाज अडीचशे ते तीनशे ग्रॅम फोडी असतील तर सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम आपण मीठ वापरावं आणि ऐंशी ते शंभर ग्रॅम मोरीची डाळ घ्यावी आणि मग ती फेसून घ्यावी हा साधारण अंदाज आहे बरं का थोडं कमी जास्त झालं तरी चालू शकतं त्याच्यामध्ये दोन चमचे आता या लि लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घातलं तर अजून चव येते पण हे न घालतासुद्धा लोणचं अतिशय सुंदर लागतं यामध्ये आवडीप्रमाणे तिखट नाही घातलं तरीही चालतं असं हे आपलं मोरीच्या स्वादाचं चा कारल्याचं लोणचं तयार आता हे कारल्याचं लोणचं केलं याच्यात आपण तिखट आणि मोरीची डाळ फेसून घातली त्याच्यात आपण थोडासा गूळ घालूयात त्याने आणखीन छान चव चा येते फक्त हा गूळ जरा बारीक करून घातला तरीसुद्धा चालू शकेल चा आणि ह्या कारल्याचं लोणचं हे छान गोडसर लागेल आणि छान लागेल आता त्याच्याचबरोबर हे जे पांढरं कारलं होतं त्याचं आपण सेम केलं मोरीची डाळ घेतली वाटली आणि मग त्याची ती फेटली त्याच्यात हिंग घातला मेथीची पूड घालून मस्तपैकी फोडणी केली आणि ती आपण या कारल्यावर घातली आता ह्याच्यामध्ये आपण मी गूळ न घालता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं विनेगर घालणार आहोत ऐवजी लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालू शकतो ह्याच्यात मात्र साखर गुळ काही घातलं नाही तुम्हाला हवं असेल तर साखर घातली तरी चालू शकते आहे की नाही हे सुद्धा आपलं लोणचं तयार झालं असे हे आपले दोन्ही प्रकारची लोणची तयार झालीत तुम्ही कुठलंही करून बघा दोन्ही उत्तमच लागतात आणि मला अभिप्रायामध्ये कळवा तुम्हाला कसं वाटलं ते आहे की नाही अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे मुख्य म्हणजे आपण ती मोहरी फेसून घेतली आहे ना त्यामुळे तो स्वाद आणि त्या झिंजिण्या येतात ना त्याची त्या चवतं अफलातून आहे तुम्ही नक्की करून बघा आणि हो एक दो, दोन एखाद दोन महिने हे लोणचं जरी पाणी घातलेलं असेल तरी फ्रीजमध्ये नक्की टिकतं नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद